आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भासह कोकणातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे तलावातील पाणी साठ्यानं 10 दशलक्ष लिटरचा टप्पा ओलांडलाय. शहराला दररोज सर्वाधिक 1850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणी साठा सुद्धा 63% पोहोचलाय. 29 जुलैपर्यंत 7 तलाव क्षेत्रात 10,39,825 दशलक्ष लिटर म्हणजेच 71.84% इतका पाणीसाठा आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचं मोर्बे धरण 88% भरल्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. 18 जुलैपर्यंत पडलेल्या पावसामुळे फक्त 48% पाणीसाठा जमा झाला होता. मात्र 19 जुलैनंतर मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली. सध्या मोर्बे धरणातून जून 2024 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी देखील रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यातील शहरांना आणि एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारं 12वी धरण 94% भरलंय तर भातसा धरण 72.38% भरलंय. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील रिधोरा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असून इथे पर्यटक गर्दी करू लागलेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवलाय. सह्याद्रीच्या पट्ट्यात असलेल्या जुन्नरमधील आंबे हातवीज परिसरातला कांचन धबधबा ओसंडून वाहू लागलाय. पांढराशुभ्र धबधब्याखाली भिजण्यासाठी पर्यटकांची पावलं इथे वळू लागली आहेत. पुण्यासाठी महत्वाचा असलेल्या खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये 74.92% पाणीसाठा आहे. शनिवारी 24 तासात धरणात तब्बल 751 दशलक्ष घनफूट पाणी आलंय आणि त्यामुळे धरण लवकरच भरून वाहण्याचा अंदाज आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्यामुळे महानगरपालिकेकडून सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठकीत केली. त्यामुळे पुणेकरांना आठवड्यातील 7ही दिवस पाणी मिळणार आहे. वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील सोनोरा ढोक या पूरग्रस्त गावाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली आणि या भेटीत पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबासोबत चर्चा करण्यात आली. पुराच्या पाण्यानं बाधित व्यक्तींच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. मावळाला निसर्गानं सुंदरता बहाल केली आहे. पावसाळ्यात इथे अनेक नैसर्गिक सुंदर पाणवठे तयार होत असतात. सध्या पवना धरणाच्या काठावरती उभं राहिल्यावर जणू काही आकाश ठेंगणं झाल्याचा भास होतोय. हवेतील तो गारवा आणि पाण्याचा मधुर आवाज याची सांगड घालत पवन मावळातील निसर्ग पर्यटकांना खुणावू लागलाय. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील प्रमुख 32 धरणांमध्ये सध्या 55% पाणीसाठा आहे. या धरणाच्या पाणीसाठ्यात महिनाभरात दुपटीहून अधिकची वाढ झाली आहे. हा आकडा 10 वर्षांच्या सरासरीहून जास्त आहे. तर उजनी धरणामध्ये 0% पाणीसाठा आहे. राज्यातील गोदावरी खोऱ्यातील 60% भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. राज्यातील पाऊस जुलैमधील सरासरीच्या 17% अतिरिक्त ठरलाय. मात्र राज्यभरात पावसाचं प्रमाण असमान आहे. कोकणात अतिरिक्त पावसाची नोंद होताना दिसते आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. कोकण आणि गोवा विभागात अतिरिक्त पाऊस पडलाय. लातूर जिल्ह्यामध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा जमा झालेला नाही. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 309 मिलीमीटर पाऊस झाला असला तरी देखील 2 प्रकल्पात कमीच पाणीसाठा आहे. पावसाचा पालघर जव्हार मोखाडा या परिसराला मोठा फटका बसलाय. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेकडो एकर भातशेतीचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी लावणी केलेली संपूर्ण भातशेती चिखलात वाहून गेली आहे आणि शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अद्यापही नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुरेसा पाऊस पडलेला नाही. 42 खेडी पाणीपुरवठा योजना अवलंबून असलेल्या नांदगाव तालुक्यातील नागासाक्या धरणानं तळ गाठला आणि धरणामध्ये केवळ पाण्याचा मृतसाठा शिल्लक आहे. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे ते खारेगाव तसंच ठाणे ते नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावरती खड्डे पडल्यामुळे तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः फील्डवरती उतरून या महामार्गाची पाहणी केली तसंच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेत किंवा वाहतूक कोंडी होती अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे ते खारेगाव आणि ठाणे ते नाशिक या मार्गावरची पाहणी केली. कारण गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरती खड्डे पडल्याच्या बातम्या येत होत्या आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांकडून आज थेट
ग्राउंड झिरो वरती जाऊन ठाणे नाशिक महामार्गाची पाहणी करण्यात आली आणि महामार्गावरचे खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मुख्यमंत्री याच ठाणे नाशिक मार्गावरती पाहणी करत असतानाची ही दृश्य आहेत. आणि आता पुन्हा पाहूया 25:50 बातम्या. राज्यातल्या बाजारात हिरव्या मिरचीची आवक अद्यापही कमीच आहे. एकीकडे पावसामुळे मिरचीच्या आवकीवरती परिणाम झालाय, तर दुसरीकडे मिरचीला उठाव चांगला असल्यामुळे दरातील तेजी कायम आहे. हिरव्या मिरचीला सध्या प्रति क्विंटल 3,000 ते 4,000 रुपयांचा भाव मिळतोय. मिरचीचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांचा आहे. आठवड्याच्या शेवटी कापूस वायद्यांमध्ये नरमाई दिसून आली आणि देशातील वायदे 58,860 रुपयांवरती बंद झाले. बाजार समित्यांमधील दर सुद्धा अनेक बाजारात काहीसे कमी झालेत, मात्र सरासरी दर पातळी टिकून आहे, त्यामुळे आजही कापसाला सरासरी 6,700 ते 7,400 रुपयांचा दर मिळतोय. देशातील बाजारात कापूस दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे, पण बाजारातील चढ उतार कायम राहतील असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेनच्या वायद्यांमध्ये घट दिसून आली. सीबॉटवरती सोयाबीनचे वायदे 13.82 डॉलर प्रति बुशेल्सवरती बंद झाले, तर सोयापेनच्या वायद्यांनी 407 रुपयांचा टप्पा गाठला आणि सोयातेलाचे भाव मात्र 62.30 सेंट वरती कायम आहेत. देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात मात्र काहीशी सुधारणा झाल्याचं दिसून आलं. सध्या सोयाबीनची दर पातळी 5,200 रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील बाजारात टोमॅटोची आवक कमीच आहे आणि त्यातच पावसानं टोमॅटो पिकाचं नुकसान होत आहे, त्यामुळे बाजारातील आवकीवरती परिणाम होतोय. तर दुसरीकडे टोमॅटोला मागणी चांगली असल्यामुळे टोमॅटोच्या भावाला चांगला आधार मिळतोय. सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 6,000 रुपयांचा भाव आहे आणि टोमॅटोची आवक पुढील महिनाभर कमीच राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे टोमॅटोच्या दरात आणखी काही दिवस दरातली ही तेजी टिकून राहील असं व्यापाऱ्यांना वाटतंय. देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरातली तेजी कायम आहे. सरकारनं तुरीच्या हमी भावात वाढ केली आहे. 25% तूर विक्रीची मर्यादा सुद्धा काढून टाकली आहे, मात्र मुसळधार पावसामुळे देशातील तूर लागवड अजूनही 16% पिछाडीवरती आहे. गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणणाऱ्या कोथिंबीरीनं आता मात्र डोळ्यात पाणी आणलंय. मनमाड बाजार समितीत कोथिंबीरीच्या एका जोडीला 2 ते 3 रुपये भाव मिळतोय. कवडीमोल दर मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. धुळे जिल्ह्यातील देऊर शिवारात रानडुकरांच्या हल्ल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले. शेत शिवाराला लागून असलेल्या जंगलातून मोठ्या प्रमाणात रानडुकर येऊन पिकांचं नुकसान करतायत, त्यांनी या रानडुकरांचा वनविभागाने तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पंचनदी लखनतरवाडीला समुद्री उधाणाचा धोका निर्माण झालाय. चक्रीवादळ सदृश परिस्थितीमुळे थेट घरात पाणी घुसल्यानं नागरिकांचं नुकसान होतंय, त्यामुळे लखनतरवाडी इथे संरक्षक भिंत बांधून द्यावी अशी मागणी स्थानिक करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना मासेमारीचे वेध लागले. शासनाच्या नियमानुसार 1 ऑगस्टपासून मासेमारी बंदी उठवली जाणार आहे, त्यामुळे समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमार बांधवांच्या बोटी सज्ज झाल्या आहेत. जून जुलै 2 महिने समुद्रातील मासेमारीवरती बंदी असते. रसायनी इथल्या महात्मा एज्युकेशन सोसायटी अंतर्गत HOC मधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ATV बाईक बनवली आहे. चिखलात डोंगरात बंद न पडता व्यवस्थितपणे ही बाईक चालते. 2022 मध्ये तमिळनाडूच्या मदुराई इथं झालेल्या प्रदर्शनात याबद्दल त्यांना संपूर्ण भारतातून 2रा क्रमांक मिळाला होता. धुळे जिल्ह्यातील विरवेल गावामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. गावामध्ये जवळपास 2 तास बिबट्यानं ठिय्या मांडला होता आणि यामुळे या बिबट्यानं एका गोठ्यातील गायीची शिकार सुद्धा केली आहे. वन विभागानं या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पालघरमध्ये अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. नागझरी काटाळे मासवण या प्रमुख मार्गावरती सध्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे. 9 किलोमीटरच्या या मार्गावरती हजारो खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. राज्यभरात 11,553 बालकांना थॅलेसेमिया आजार झाल्याचं आढळून आलंय. थॅलेसेमियाग्रस्तांना आवश्यकतेनुसार 15 ते 20 दिवसांनी रक्त संक्रमण करावं लागतं अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याचे रुग्ण वाढले. शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात अचानक डोळे येण्याची साथ पसरल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे गंगापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गोदावरी नदीवरील विहिरीला तडे गेले, तर विहिरीपर्यंत जाण्यासाठी बनवलेला 10 फुटांचा स्लॅब खाली कोसळला. एका महिन्यापासून या कामाची दुरुस्ती केली गेली नसल्यामुळे महिनाभरापासून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद आहे.
गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरती रबी धानाची विक्री करणाऱ्या 4211 शेतकऱ्यांचे 50 कोटी रुपयांचे चुकारे मागील 2 महिन्यांपासून थकले, त्यामुळे खरीप हंगामात शेतकरी अडचणीत आले असून त्यांना बँका आणि सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचा विरोधकांचं सुद्धा दुर्लक्ष झाले अशी टीका राजू शेट्टींनी केली। यावेळी 8 दिवसांच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास आपण शासन आपल्या दारी कार्यक्रमात थेट शिरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी दिला। राज्यभरात सध्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार राज्यात जानेवारी ते जुलै या कालावधीत मुंबईमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण सापडले। आरोग्य विभागाच्या 1 जानेवारी ते 14 जुलै 2023 पर्यंतच्या अहवालानुसार मुंबई महानगरपालिकेत डेंग्यूच्या 800 रुग्णांची नोंद झाली। मुंबईमध्ये विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या तब्बल 26,000 वाहन चालकांवरती गेल्या 7 महिन्यात कारवाई करत चलन जारी करण्यात आली आहे। एकट्या माटुंगा विभाग वाहतूक विभागाने जुलै महिन्यात 97 वाहन चालकांचे लायसन्स जप्त केले, त्यापैकी 44 लायसन्स निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठवण्यात आली आहेत। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरती विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक घेतला जातोय। या मेगा ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। मेगा ब्लॉक काळामध्ये अनेक लोकल सेवा विलंबाने धावणार आहेत। महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांमध्ये येत्या एप्रिल अखेरपर्यंत 54 एक्सेलेटर आणि 39 लिफ्ट्स लावण्यात येणार आहेत। मात्र एक्सेलेटर प्लॅटफॉर्मवरील जास्त जागा व्यापत असल्यामुळे प्रवाशांना ये जा करण्यात अडचणी निर्माण होतात, त्यामुळे प्लॅटफॉर्मवरती कमीत कमी जागेत एक्सेलेटर उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय। मुंबईतील अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पुलाच्या किमान 3 मार्गिका सुरू करण्याच्या उद्देशाने महत्वाचा टप्पा सुरू झालाय। या पुलाच्या उजव्या बाजूच्या गर्डरचा 62 टन वजनी सुटे भाग असलेली पहिली खेप प्रकल्पस्थळी दाखल झाली। मुंबई नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसंच खड्डे बुजवण्याच्या कामांमुळे ठाणे शहरात दिवसा होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासंदर्भातली अधिसूचना येत्या 2 दिवसात काढण्यात येईल। रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अवजड वाहनांना शहरात प्रवेश असेल। खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अवजड वाहनांना प्रवेश देण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील शेवटच्या इगतपुरी आमणे टप्प्याचं काम अत्यंत आव्हानात्मक झालंय आणि त्यामुळे एमएसआरडीसीनं हे काम मे 2024 पर्यंत पूर्ण होईल असं जाहीर केलंय। याआधी डिसेंबर 2023 ची डेडलाईन ठरवण्यात आली होती। भरवीर इगतपुरी टप्प्याचं काम दिवाळीच्या आसपास पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर तत्काळ हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाईल। राज्य सरकारकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला मेट्रो प्रकल्पासाठी लवकरच 160 कोटी रुपये मिळणार आहेत। मेट्रो प्रकल्पांना आर्थिक बळकटी मिळावी यासाठी मेट्रो मार्गालगतच्या परिसरातील काही निश्चित अंतरावरील मालमत्ता खरेदी विक्रीवरती 1% मेट्रो उपकर आकारण्यात येतोय। या अधिभारापोटी जमा झालेल्या रकमेतील 160 कोटी रुपये मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी उपलब्ध होणार आहेत। इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।